ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगावीतून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, आज जो प्रश्न घेतला आहे तो आहे आपला जी मूतखडा, मूतखडा या संदर्भातला आहे। तो प्रश्न असा आहे की मूतखड्याचा खूप त्रास व्हायला आहे, मग त्याच्यावर काही औषध विचारले तेही सांगतो मी थोडक्यात। पण अगोदर तुम्ही समजून घ्या की हा मूतखडा हा होऊ नये यासाठी काय दक्षता घ्यावी, कारण सध्या काय चालू आहे ही उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, म्हणजे ऊन आहे खूप। ऊन खूप असल्यामुळं काय होतं की आपल्या अंगातलं जे पाणी आहे, शरीरामधलं जे पाणी आहे ते कमी होतं, त्याचे घामावट क्षार ही वगैरे असल्यामुळे क्षार निघून जातात, घाम आल्यामुळं पाणी शरीरातलं कमी होतं, आणि आपण कमी पाणी पित असल्यामुळेही मूतखड्याचा त्रास होऊ शकतो। त्यासाठी आताच्या ह्या उन्हाळ्याच्या दिवसात तरी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करावा, जास्तीत जास्त तहान असो नसो पण पाणी पित राहा। कारण एकच लक्षात ठेवायचं, एक तंत्र आहे त्याचं, की आत्ता सध्याच्या की आपल्या समजा लघवी करतो त्याचा जो कलर आहे तो पिवळ्या कलरमध्ये नसावा, पिवळा कलर आत येता कामा नये। सतत एवढं पाणी प्या तुम्ही, एवढं पाणी प्या की तुमच्या लघवीचा कलर हा पांढरा शुभ्र असला पाहिजे। त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करावा। तुम्ही जर सतत जास्तीत जास्त पाणी पित गेला तर हा मूतखड्याचा त्रास तुम्हाला होणार नाही, भविष्यात मूतखडा सुद्धा होऊ शकत नाही। होतं काय नेमकं की ही मूतखडा का होतो की आपण पाणी कमी पितो, बऱ्याच वेळेस पाणी पित नाहीत, मग त्याच्यामुळे काय होतं आपल्या जे नलिका आहे त्याच्यामध्ये क्षार जास्त प्रमाणात निर्माण होतात, ते स्वच्छ होत नाही। एक सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला, एक नाली, एखादी एक नाली चालली आणि त्याच्यात जर सतत तुम्ही पाणी नाही टाक, पाणीचं प्रमाण जर कमी असेल तर त्याच्यामध्ये घाण तयार होते। मग तशाच प्रकारे आपल्या शरीरामध्ये नलिका आहेत, मग आपण पाणी कमी पिलो की आपण खातो त्याच्यात क्षार असतात। बरेच वेळेस पालक वगैरे टॅमॅटोचं प्रमाण जर जास्त प्रमाणात असेल ना तर क्षार प्रमाण आपल्या वाढतं दिसतं, त्यामुळं काय होतं ही मूतखड्याचे त्रास होऊ शकतात। त्यासाठी तुम्ही काय करायचं जास्त, बाकीच्या काय नाही, पण तुम्ही पाणी पिण्याचा जर जास्तीत जास्त प्रयत्न केला, खूप पाणी प्या, खूप या दिवसात तर खूप पाणी प्या, खूप पाणी प्यायचं। पाणी जर तुम्ही जास्त प्रमाणात पित राहिला तर तुमच्या शरीरात क्षार निर्माण, म्हणजे लघवीच्या जी आपली नलिका आहे त्याच्यामध्ये क्षार होणार नाही जास्त, किडनीवर त्याचा परिणाम होणार नाही, किडनी साफ राहिली व्यवस्थित स्वच्छ, त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे होऊ नये म्हणून दक्षता घ्यायची, होऊ नये म्हणून। आणि समजा तुम्हाला नॉर्मल जर पोटात दुखत असतील, पाठीमागाल्या साईडकडून दुखतं आणि पोटला एका साईडकडून दुखतं, तसं जर तुम्हाला दाखवत म्हणजे जाणवत असेल तरी तुम्हाला मूतखड्याचा त्रास सुरू झालाय असं समजायचं। त्यावेळेस असं झालं असेल तरीही पाणी पिण्याला सुरुवात करा, लगेच कमी होऊन जाईल, पाणी पित राहतो। जेवढं पाणी पिण्यात येईल तुमच्या तेवढं तुम्हाला तो त्रास होणार नाही आणि तुमचा तो जरी छोटा मोठा खडा असेल तो निघून जाईल। आणि त्याच्याबरोबर जर असेल समजा बारीक सजा होत असेल, अग्रह करत पाहिलं असेल तुम्ही, तर पाण्यामध्ये लिंबू टाका, लिंबाचं प्रमाण जर पाण्यामध्ये टाकून जर पाणी पित राहिला तुम्ही सतत, तरीही बारीक सारीक जे असतात छोटे छोटे खडे असतात ना ते निघून जातात। म्हणजे त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लिंबू टाकून त्याच्यामध्ये पाण्याचं जास्त प्रमाण तुम्ही पिण्याचा प्रयत्न करावा, आणि ज्यांना नाही त्याने तर निस्तच पाणी प्या, होऊ नये यासाठी सुद्धा तुम्हाला भविष्यात मूतखडा हाच होऊ नये यासाठी पाणी भरपूर। मी तुम्हाला परत परत सांगण्याचं कारण तेच की पाणी कमी पित असल्यामुळेही मूतखडे होतात, लक्षात ठेवायचं। बऱ्याच वेळेस महिला पाणी कमी पितात, आजकाल बरेच प्रमाण वाढलंय की त्रास व्हायला लागला मूतखड्याचे, तर पाणी कमी पितात, दुसरं काही कारण असतं जास्त, हे पाणी कमी पिणे हेच आहे कारण। उगाच आवचा भाऊ करून उपयोग नसतो, एक छोटी गोष्ट आहे फक्त।
फक्त आपल्या पाण्याचा शरीरामध्ये कमी वापर व्हायला लागला, पाणी कमी पित राहिला तर ही समस्या उद्भवू शकते. तर तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्यावा. नाचा तर सध्या उन्हाळ्याचे दिवस, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर पाणी जास्त प्यावा, कारण आपल्या घाम येतो, घाम आला की आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं, क्षार वाढतात. त्याच्यामुळे तुम्ही आजच्या या सध्या मोसमामध्ये तरी पाणी भरपूर प्या, भरपूर प्या, म्हणजे तुम्हाला हा त्रास होणार नाही. आणि जरी झाला असं तर लिंबूयुक्त पाणी पेत चला, तुम्हाला हा त्रास कमी होऊन जाईल. आणि हळूहळू ते जी साईज आहे खड्याची, ते हळूहळू वरले क्षार निघून जातात आणि तुम्हाला हा त्रास, म्हणजे भविष्यात ऑपरेशन वगैरे हा प्रकार करण्याची आवश्यकता पडत नाही. उगाच विनाग्र ऑपरेशन जरी केलं तुम्ही तरीही मुतखडा होत असतो, त्यासाठी अगोदर दक्षता घ्या, पाणी भरपूर प्या. आणि अगर पालक, टोमॅटो, ही जी अगर बटाटो ही जी आहेत यांना मुतखडे होण्याचे प्रमाण वाढतं, त्यासाठी ही बंद करा ज्याला झाला आहे त्यांनी. तर मंडळी असो आज एवढंच थोडक्यात, परत आपण भेटणारच आहोत उद्या एखाद्या अशाच प्रश्नासह. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधान.